नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुमच्या घरामध्ये भरपूर झुरळ झाले आहेत का? मार्केटमध्ये मिळणारे भरपूर असे उपाय करून सुद्धा घरातील झुरळ जर गेले नसतील तर आजचा हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी 100% नैसर्गिक असा घरगुती उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये अगदी घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या पदार्थांचा वापर करून हा उपाय आपण बनवणार आहोत. तुमच्या घरामध्ये जर सिनियर सिटीजन लोक असतील, लहान मुलं असतील, पाळीव प्राणी जरी असतील तरी सुद्धा अगदी बिनधास्त हा उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. याचे कुठलेही साईड इफेक्ट त्यांच्यावरती होणार नाहीत, कुठलेही दुष्परिणाम नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हा उपाय स्वतः ट्राय करून पाहिलेला आहे. फक्त एक रात्रीच हा स्प्रे आपल्याला घरामध्ये करायचा आहे. दुसऱ्याच दिवशी तुम्ही पाहाल घरातील झुरळ हे तुम्हाला गायब झालेले दिसतील, कमी झालेले दिसतील. तर हा उपाय बनवायचा तरी कसा ते पाहूया. पाहत्यासाठी गॅसवरती सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की सगळ्यात पहिलं आपल्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये असलेला हा तेजपत्ता म्हणजेच बेलीफ सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतोच. तो तेजपत्ता 2 ते 3 पानं आपल्याला घ्यायची आहे. ती अशी थोडीशी तुकडे करून या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत. त्यासोबतच मसाल्यांच्याच पदार्थामध्ये असलेल्या 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 काळी मिरी, ज्या अखंड काळी मिरी आहेत ती आपल्याला घ्यायची आहे. खूप जुनाट असे या काळी मिरी किंवा लवंगा घेऊ नका. जेवढ्या फ्रेश असतील तेवढ्या चांगल्या, तेवढाच इफेक्ट झुरळांवरती याचा होतो. पहा, 1-3 मिनटं मीडियम फ्लेमवरती या पाण्यामध्ये तेजपत्ता, लवंगा, काळी मिरी चांगली आपल्याला उकळून द्यायची आहे. जोपर्यंत पाण्याचा रंग थोडासा चेंज होत नाही, या सगळ्या पदार्थांचा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरत नाही, तोपर्यंत 1-2 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हे पाणी मी छान उकळून दिलंय. आता गॅस आपल्याला 2 मिनटानंतर बंद करायचा आहे. पाणी थोडंसं गरम आहे तर हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. पाणी चांगलं थंड झालं की आता एखाद्या गाळणीच्या मदतीने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता आपल्याला या पाण्यापासून सेपरेट मिळतील. पहा, हे पाणी थोडंसं मोठ्याच भांड्यामध्ये गाळून घ्या, कारण आणखीन काही महत्त्वाचे पदार्थ यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. हे पाणी थोडासा मोठ्याच भांड्यामध्ये गाळून घ्या, कारण आणखीन काही पदार्थ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. तर पहा, पाणी छान थंड झालं की लगेचच यामध्ये 1 मोठा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा, जो आपण पकोडा, ढोका वगैरे फुलवण्यासाठी, केक वगैरे बनवताना जो बेकिंग सोडा वापरतो तोच खाण्याचा सोडा 1 मोठा चमचाभर यामध्ये मिक्स करायचा आहे. बेकिंग सोडा सोबतच 1 पूर्ण लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा. या पूर्ण प्रमाणासाठी म्हणजे जे 1 ग्लास पाणी आपण घेतलं होतं त्यामध्ये बेकिंग सोडा आणि जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत त्यासाठी पूर्ण 1 लिंबाच्या रसाचं प्रमाण आपल्याला इथे लागणार आहे. लिंबू नसेल तर याऐवजी तुम्ही इथे व्हिनेगर सुद्धा वापरू शकता. तर 4 चमचे व्हिनेगर 1 ग्लास पाण्यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे. बेकिंग सोडावरती लिंबू पिळताच तुम्ही पाहताय पाणी हे छान फसफसू लागलंय, याची रिॲक्शन झालेली आपल्याला दिसते. आणि अशीच रिॲक्शन या सोल्युशनच्या स्प्रेनी झुरळांवरती सुद्धा होणार आहे. पहा, या सोल्युशनमध्ये आपण तीव्र अशा मसाल्यांचं पाणी वापरलेलं आहे, ज्याचा तिखटपणा, तिखट असा फ्लेवर, अगदी तीव्र असा वास झुरळांना अजिबात सुद्धा सहन होत नाही. त्याचबरोबर यामध्ये आपण बेकिंग सोडा, लिंबाचा वापर केलाय. याच्या वापरामुळे सुद्धा झुरळ हे अगदी अस्वस्थ होऊ लागतात, बेचैन होऊ लागतात, त्यांच्या पोटामध्ये अगदी गडबड होऊ लागते आणि ते अस्वस्थ झाल्यामुळे ते बाहेर येऊ लागतात, घरातून ते दूर पळू लागतात. 1 पूर्ण लिंबाचा रस आपण यामध्ये पिळलाय. या लिंबाच्या जर बिया वगैरे असतील तर त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या. आता हे सगळे सोल्युशन आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे भरायचं आहे. तर पहा, खूपच इफेक्टिव्ह असा हा स्प्रे आपला हा तयार झालाय. आता हा वापरायचा कसा आणि कुठे? तर तुमचं घर असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, गोडाऊन असेल, जिथे तुम्हाला वाटतं की सगळ्यात जास्त झुरळ येत आहेत, तर त्या झुरळांवरती हा स्प्रे आपल्याला करायचा आहे रात्री झोपण्याआधी. दिवसभर नाही तर रात्री झोपण्याआधी झुरळ सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी असतात तिथे हा स्प्रे आपल्याला रात्रीचा करून ठेवायचा आहे. रात्रीच्या वेळी ज्यावेळेस शांतता असते, कुठेही गडबड आवाज वगैरे नसतो, अशा वेळेस अन्नाच्या शोधामधून झुरळ हे नेहमी बाहेर येत असतात. आणि ज्यावेळेस रात्री झोपण्याआधी आपण हा स्प्रे करतो त्यावेळेस याच्या वासाने
झुरळ हे अगदी लपलेल्या ठिकाणापासून बाहेर येऊ लागतात आणि याच्या स्प्रेमुळे ते अगदी अस्वस्थ होऊन आपल्या घरातून दूर पळू लागतात. फक्त झुरांवरतीच नाही तर घरामध्ये माशा, मच्छर, चिलटे, पालीसुद्धा झाल्या असतील तर या स्प्रेचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामुळे एकदाच मोठ्या प्रमाणात असा स्प्रे बनून ठेवून तो तुम्ही घरामध्ये वापरू शकता. घरामध्ये जर आपल्याला कधी पाल, झुरळ वगैरे दिसले, कुठले कीटक दिसले तर मार्केटमध्ये मिळणारे अगदी केमिकलयुक्त असे हे हार्श स्प्रे आपण त्यावरती करतो, परंतु त्याच्या वापरामुळे त्यामध्ये असलेला अगदी हार्ड असा जो स्मेल, त्यातलं केमिकल आपल्या शरीरात जाऊन ते आपल्या शरीरासाठी खूपच हार्मफुल ठरू शकतात. त्यामुळे असा एखादा स्प्रे तुम्ही घरामध्ये नक्की बनवून ठेवा आणि त्याचा वापर करा. अशाच प्रकारे घरामधील उंदीर, माशा, मच्छर, चिलटे, झुरळ, पाली दूर करण्यासाठी 100% खात्रीशीर असे नैसर्गिक उपाय ऑलरेडी सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. ते व्हिडिओसुद्धा इतकेच इफेक्टिव्ह आणि यूजफुल आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय तसाच आपल्या जवळच्या लोकांनासुद्धा उपयोगी ठरावा यासाठी लगेचच हा व्हिडिओ त्यांनासुद्धा शेअर करा. आणि अजून सिम्पली मराठी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.